नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, आज 13 जुलै 2024 रोजीचा तुम्हाला मी चाळीसगावमधील बकरी बाजार दाखवणार आहे. चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका असून हा बाजार दर शनिवारी भरतो. या बाजारामध्ये तुम्हाला मित्रांनो गावराणी शेळ्या खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटेल. आता आपण जी धावण आहे ही धावण नगरजवळचे व्यापारी यांची धावण आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. किती आहात आपल्याकडे शेळ्या? दहा आहे का? सगळ्या गाबनी का? तोलावरची का? मित्रांनो संपूर्ण शेळ्या तोलावरच्या गाबने तुम्हाला मागून काशी वगैरे पण दाखवतो. आता तुम्ही चेहरा पट्टी बघा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो पक्की तोलावरची या नेहमी पक्क्या आहे का? बरोबर. येतो तुमच्याकडे येतो. मित्रांनो टोटल 10 शेळे. बरोबर. तर शेळींची साईज आहे ही देखील चांगली आहे गावरानमध्ये. भाऊ काय भाव आहे वगैरे? 16 प्रमाण द्यायचे. सांगायला 19 प्रमाणे 16 प्रमाण द्यायचे. मोबाईल नंबर सांगा. 73 87 43 99 02. तुमचं नाव सांग. राहुल पाटील. नगरजवळचे. ओके. आता काही लागला का दाम वगैरे? कोणी मागितलं का? मागितलं का? केवढं मागितलं? 14 मागितले. आता आपण विकास भाऊकडे आलोय. तिथं विकास भाऊच्या शेळ्या आहेत. 5 शेळ्या दिसतात विकास भाऊकडे. आता हे बघा आपण पक्क्या गाबणी मित्रांनो तोलावरच्या. विकास भाऊ काय कान प्रमाणे आहे? 15,000 ने मित्रांनो 15,000 प्रमाणे. हे 2 कच्चे आहे. हे 3 तोलावरचे आहे. 15 मध्ये काही कमी होईल का? सांगायचे 18 द्यायचे 15. मोबाईल नंबर सांगा. 72 19 06 69 35. विकास पाटील नगरजवळ. हा बघा हा पूर्ण पट्ट्यामध्ये तुम्हाला या व्यापाऱ्यांचे शेड आहे. आता व्यापाऱ्यांचे शेड तुम्हाला यासाठी दाखवतोय मी. जी व्यापाऱ्यांकडे क्वालिटी ही क्वालिटी चांगली बघायला भेटते. थोडं म्हणजे साफसुथरापणा. त्याचबरोबर शेडी देखील थोडी मोठ्या मापाची बघायला भेटते. इकडे रवी भाऊ दिसत आहे. रवी भाऊ नमस्कार. नमस्कार. किती आहात आपल्याकडे? 5 आहे का? मित्रांनो रवी भोकर देखील गावर आणि 5 शेड्या मस्त 100 मध्ये. हे बघा मित्रांनो पक्क्या गाबणी का? आता काय किमती सांगता? 13,500. द्यायची का सांगायची? द्यायची किती? 12,500 तुमचा शेळ. त्या बात आहे मित्रांनो रवी भोकर किमती कमी आहेत. 13,500 सांगायची, 12,500 द्यायची. आले का बाजार भाव? आता तेजीत आले का थोडी? तेजीमध्ये चांगली बकरी घेऊन. हा रवी भाऊ तुमचा मोबाईल नंबर सांगा. 86 57 63 63 03 45. रवी पाटील नगर तेवढा. आता आपण परत इकडे हे देखील व्यापारी मित्रांनो इकडेकडे शिरोई आणि गुजरी मध्ये शेळ्या दिसत आहे. शेठ नमस्कार. किती आहेत आपल्याकडे? 10-12 आहे आपल्या आहे का? याच्यात गाबणी घेतल्या पक्क्या तोलावरच्या. बाकी
चार पाच खाटे आहेत, सात आठ गाबणे. या पक्के गाबणे का मित्रांनो? पक्के गाबणे. काय किमती सांगता? साडेतेरा प्रमाणे. द्यायच्या का सांगायच्या? शेवट साडे अकरा. मित्रांनो शेवट साडे अकरा सांगताय. ही पण पट्ट्यांची वाली. कुठल्या कुठल्या बाजारात आता तुम्ही? अच्छा, मोबाईल नंबर सांगा. 97 64 61 26 26 56. नाव सांगा. अकबर हकीम खाटिक. अकबर हकीम खाटिक. नगर जोडा. मित्रांनो इकडे देखील दिसत आहे शिरोई आणि गुजरीमध्ये, अजमेरीमध्ये. गुजरी शिरोई अजमेरी सगळ्या याच्यामध्ये दिसत आहे, गावावर आणि मिक्समध्ये. भाऊ सगळ्या गाव नाही काय? काय किमती आहेत? द्यायचे का सांगायचे? जरा द्यायचे नाही, द्यायचे साडे अकरा. क्या बात आहे मित्रांनो, द्यायचे साडे अकरा. नाही काळी पण पाट आहे, काळी बी गाबण आहे. काळी बी गाबण आहे. नव्या पाटा गाबण आहे. नव्या पाट आहे. ओके. पक्के गाबणी? पकडा गाबणी. शिरोई पाट आहे पूर्ण. सहा शिरोई. हा एक गावरान. ओके. क्वालिटीचे पाट आहे. पहिल्या जापायची पाट आहे. पहिल्या जापायची का? ही शिरोई कुठल्या कुठून खरेदी करता तुम्ही? हा माल हा सुरत बाजार. सुरत बाजार का? मोबाईल नंबर सांगा. 95 88 68 62 18. तुमचं नाव सांगा. प्रमोद रोहिदास पाटील. घरी पण भेटतील का? नेहमी असो आपल्याकडे माल. चालेल ठीक आहे. कुठल्या कुठल्या बाजार करता? चालेल. मित्रांनो तुम्हाला मोठ्या शेडा दाखवल्या, आता थोडा तुम्हाला लांब बच्चे दाखवतो. बच्च्यामध्ये इकडे बघा, गावर आणि बच्चे. हा भाऊ पारोळ्याचा आहे. पारोळ्याचा भाऊ कडे आता बच्चे दिसत आहे. भाऊ विशाल भाऊ किती शेड आहे आपल्याकडे आज? बच्चे 25 26 बच्चे का? बाकी दिले सकाळी. आता सकाळी दिले का? बच्चे दिले. 10 बच्चे दिले. आता हे काय कान प्रमाणे? साडेचार सांगायचे. साडेतीन पावणे चार प्रमाणे देऊन टाकशाल. बोकड पाठी सगळे विकसित का? बोकडे सगळे बोकड आहेत का? मित्रांनो जर तुम्हाला बोकड पालन करायचं असेल कटिंग मार्केटला हे विकले घेऊ शकता. हे यांचं काय सांगता? साडेपाच नाही का? नर आहेत काय? एक माझी त्याच्यामध्ये. एक माझी. मोबाईल नंबर सांगा. 90 49 49 54 56 08. तुमचं नाव? विशाल मारुगडरी. विशाल मारुगडरी पारोळ्याचे. कुठले कुठले बाजार करता? मालेगाव साखरी इकडे पारोळ्याचा. धुळ. धुळ. चालेल ठीक. फैजपूर बी करता. मित्रांनो जर तुम्हाला स्टॉक मध्ये बोकड लागला असतील तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला आणून देईल ते. मित्रांनो इकडे थोडं मोठे बच्चे दिसत आहे. हे बघा इकडे शेतकरी दिसत आहे. मावशी काय किंमत सांगितली याची? 8000. बोकड आहे का? याचे काय सांगितलं? साडेपाच. बोकड आहे का आपण? मित्रांनो आपण बोकड साडेपाच सांगितले शेतकरीकडचे. त्याची दोघांची 8-8 का? चालेल. राहिली. नमस्कार. काय भाव? 7000. मित्रांनो 7000 रुपये किंमत सांगताय. बोकड थोडे मोठे मापाचे दिसत आहे. मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला पालतूची शेळी, कटिंगची शेळी, पालतूचा बोकड, कटिंगचा बोकड तुम्हाला भरपूर प्रकार भेटेल या बाजारामध्ये. चाळीसगाव बाजार हा बकरींसाठी देखील प्रसिद्ध बाजार आहे. 7000 रुपये किंमत सांगायची, 14 बरोबर कमी होईल. नाही काही तरी तुम्हाला 4.5-5 रुपये भेटून जाईल. इकडे दिसू राहिले अजून हे पण बच्चे. हे बघा बच्चे वगैरे.
सध्या मोठे बोकड कमी आले आहेत, कारण की मोठे बोकड जे आहेत ते ईदच्या सीझनला येऊन गेले. भाऊ काय कप किती प्रमाणे? साडेचार प्रमाणे मागितले. बाबा पाच चाळी कोणी मागितले? तुम्ही मागितले? मित्रांनो साडेचार ला मागितले, पाचशे बाबाची आळी आहे. शेतकरी बाबा. मित्रांनो बाजार बघा, एवढा पट्ट्यामध्ये भरत असतो. काय किंमत आहे? 12,000. मित्रांनो याची 12,000 रुपये किंमत सांगता शेतकरी आहेत. काय लागली का बाजारात मागणी? किती पर्यंत मागितलं? 9,000 मागितलं. चला मित्रांनो, आजचा एवढा बाजार होता जो तुम्हाला दाखवला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा. 2 मिनिटं अगोदर थांबून जाऊ थोडा भाऊ वसीम. भाऊ किती आज आपल्याकडे? शिरोई पाटी दिसते. काय किमती? 16,000. एकाची? दोघीची 16. गाबणी? बाकी किती? 10.5 आहे. तुझी 11 आहे. मोबाईल नंबर सांगा. 70 57 43 70 50. नाव सांगा. वसीम काटीत, नगर धुळा. तर मित्रांनो चला मग दाखवलं तुम्हाला आजचा बाजार. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा. म्हणजे जेणेकरून तुमच्यावर असे नवीन नवीन व्हिडिओ येतील.